नमस्कार. आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय शुगर फ्री टाटा संपन्न मसाले आणि गिट्स डेझर्ट मिक्सर्समध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. अहो, आमचे कॉलेजमधले बरेच किस्से आहेत, पण त्यापैकी एक आठवण म्हणजे आम्ही मित्रमंडळी एक दुसऱ्यांकडनं खूप शिकायचो. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने बनवली प्रॅक्टिकल्स करत असताना आणि ती जर सरांना आवडली ना, तर मग त्याची कॉलर एकदम टाईट असायची आणि मग त्याच्याकडनं आम्ही रेसिपी घ्यायचो. बाबा, आम्हाला पण सांग, आम्हाला पण शिकव वगैरे. असंच एकदा झालं की एका मित्राने मस्त एक रेसिपी बनवली आणि ती सरांना खूप आवडली. मग साहेबांनी खूप भाव खाल्ला, त्याला म्हटलं बाबा मला पण रेसिपी दे, आम्हाला दे वगैरे. तो काय पठ्ठा तयार होईना द्यायला. तो म्हटला मला एक छोटीशी पार्टी पाहिजे. साहेबांना बाहेर घेऊन जायला लागलं, त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांना खाऊ घालायला लागला, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला रेसिपी ती दिली. आता बोला मंडळी, आजच्या रेसिपी आपण सुरुवात करणार आहोत आणि तुम्हाला काही पार्टी द्यायची जरूरत पडणार नाही आहे. कारण मला वाटतं तुम्ही या रेसिपीज इतक्या प्रेमाने घरी करता, घरच्यांना खाऊ घालता, स्वतः खाता, हीच माझ्यासाठी पार्टी आहे. येस, आजच्या रेसिपीज कोणत्या ते बघूया आपण, पण त्याच्यासाठी आपल्याला किचनमध्ये जायला लागेल. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला, जाऊया किचनकडे. आजची आपली जी पहिली रेसिपी आहे ती एकदम इंटरेस्टिंग रेसिपी आहे आणि मला माहिती आहे की बऱ्याच आपल्या सगळ्यांना ती आवडेल. ती आहे, पहिली आपण करतोय मुर्ग मेथी किमा पाव. म्हणजे किमा, चिकनचा किमा करतोय आपण, किमा तयार करून त्याच्यामध्ये म्हणजे तो आपल्या मेथीच्या फ्लेवरचा तो किमा असणार आहे आणि पावमध्ये त्याला टाकणार आहोत आपण. त्याच्यासोबत थोडेसे कांदे वगैरे आणि लेट्यूस सगळं आपण टाकूया. आणि हा जो किमा आहे तो एकदम टेस्टी असणार आहे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे, आपण इथे पाव घेतलेला आहे, चिकन किमा घेतलेला आहे, लेट्यूज आहे, मेथीची पानं बारीक चिरलेली आहेत, कांदा आहे, टोमॅटो आहे, अख्खे कांदे आहेत, लिंबू आहे, नंतर ही आपली पुदिनाची चटणी घेतलेली आहे, नंतर तेजपान आहे, इथे कोथिंबीर आहे, बटर आहे, काळी मिरी पूड आहे, नंतर धणे आहे, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ. तर मंडळी आपण एक काम करूया, आता किमा बनवण्यासाठी ना काय करतो आहे, मी इथे सगळ्यात आधी ही मेथीची जी पानं आहेत चिरलेली त्याला थोडंसं मीठ लावून ठेवणार आहे. काही पदार्थांची आपल्या आठवणी घट्ट जुळलेल्या असतात, नाही का. एक वाटी मेथी घेतलेली आहे, त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे. म्हणजे काय की ते पाणी सुटेल त्याला आणि नंतर ते पाणी आपण काढून घेऊ, म्हणजे मेथीचा जो कडवटपणा एकदम येतो तो थोडा कमी होईल त्या दृष्टीने. आणि आपण एक काम करू, तोपर्यंत पॅन गरम करूया, चटाकूया तेल, चटाकतो एक तेजपान आणि आता याच्यात जाणार आहे कांदा. कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक त्याला 2 मिनटं लागणार आहेत रंग येईपर्यंत. फक्त तेलामध्ये कांदा परतून घेतलेला आहे, तेजपान टाकलेलं आहे आणि कांदा थोडासा तांबूस रंग आल्यानंतर आपल्याला याच्यात टाकायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट. आपण टाकतोय 1.5 चमचा. आपल्याला टोमॅटो यात टाकायचे. टोमॅटो टाकायच्या आधी आपण एक काम करूया, हे सगळे जे मसाले आहेत ना, चटकतोय हळद, गरम मसाला, जिरेपूड टाकून घेतलेली आहे 1/4 चमचा आणि 1/2 चमचा आपण धणेपूड टाकतोय. आता तिखट मी थोडंसं जास्ती टाकणार आहे, कारण की आमची जी टीम आहे त्यांनी मला सांगितलं आहे की आमची पण जेवायची वेळ आहे, जरा झणझणीत बनवा म्हणून थोडं झणझणीत बनवणार आहे मी. कारण की एवढं सगळं बनवल्यानंतर मी एकटा खाऊ शकत नाही, आमची सगळी जी टीम आहे ती सगळेजण चाकतात. याच्यात टाकले टोमॅटो, थोडंसं पाणी, आणि आपण मेथीला आपण मगाशी मीठ लावून ठेवलेलं आहे ना, ते याच्यातलं जरा पाणी काढून घेतोय. मेथी पण आपण टाकूया. मेथी अशी गोष्ट आहे, नाही का, की थोडीशी जरी टाकली की त्याचा जो स्वाद आहे एकदम त्या पदार्थामध्ये उतरतो आणि चव एकदम चविष्ट लागतो तो पदार्थ. आता याच्यात टाकूया आपण हा चिकन किमा.
बस आता याला छान परतून घेतो. याच्यात जाऊ देऊया थोडं मीठ, काळी मिरी पूड, थोडस पाणी टाकतोय. तर ठेवूया झाकण आणि हा किमा शिजेपर्यंत आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते रेडी करून घेऊया. कांदा चिरून त्याला लिंबू मीठ लावून घेतो मी जरा. मस्त झालेलं आहे. गॅस बंद करतोय आणि कोथिंबीर इथे किमा रेडी आहे. इथे पाव पण मी गरम करून घेतलेले, त्याला बटर लावून थोडस त्याला खरपूस भाजून पण घेतलेले. आता मी पाव इथे ठेवतोय, त्याच्यावर टाकणार आहे मी ही पुदिन्याची चटणी. याच्यावर जाणार आहे हा मस्त गरम किमा. मेथीचा याला फ्लेवर मस्त आलेला असणार आहे. याच्यावर टाकूया एक कांदे. आणि आता काय, फक्त हे पाव आपल्याला ठेवायचे आहेत, बंद करायचे आहेत. पण मी याला उघडच ठेवतोय, म्हणजे आपल्याला दिसायला ते छान दिसेल, नाही का? मुद्दामहून मी बाजूला ठेवतोय पाव, म्हणजे आपली ही डिश दिसायला छान दिसेल आणि खाताना फक्त याला पाववरती ठेवायचं आहे आणि नंतर खायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. तयार आहे आपली डिश मुर्ग मेथी किमा पाव. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मुर्ग मेथी किमा पाव साठी लागणारे साहित्य: पाव, चिकन किमा, आईसबर्ग लेट्यूस, चिरलेली मेथीची भाजी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, लिंबू, हिरवी चटणी, तमालपत्र, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, काळी मिरी पूड, धणे पूड, जिरे पूड, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिरलेली मेथीची भाजी घेऊन त्यामध्ये मीठ घालून एकत्र मिसळून घ्यावं. खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र आणि कांदा घालून परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, हळद, गरम मसाला, 1/2 चमचा जिरे पूड, धणे पूड, लाल तिखट, बारीक चिरलेला टोमॅटो, मीठ लावलेली मेथीची भाजी आणि चिकनचा खिमा घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर मीठ, काळी मिरी पूड आणि पाणी घालून खिमा शिजवून घ्यावा. कांदा आणि लिंबूचे काप करून घ्यावे. कांद्यावर लिंबाचा रस आणि मीठ घालावं. पाव कापून आतील भागास बटर लावून पॅन मध्ये भाजून घ्यावेत. खिमा शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालावी. एका प्लेट मध्ये पाव ठेवून त्यावर हिरवी चटणी, आईसबर्ग लेट्यूस, तयार चिकन खिमा, कांद्याचे काप आणि लाल कोबीची सजावट करून डिश सर्व्ह करावी. मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या पुढच्या रेसिपीची. आपण आता करणार आहोत कॉर्न कोफ्ता काली मिर्च. म्हणजे ही एक मक्यापासून आपण कोफ्ते तयार करणार आहोत आणि एक ग्रेव्ही करणार आहोत जी काली मिर्च फ्लेवरची असणार आहे. म्हणजे काळी मिरीच्या फ्लेवरची ग्रेव्ही असणार आहे आणि थोडी रिच आणि टेस्टी अशी ग्रेव्ही असणार आहे. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे पनीर, बेसन, नंतर मक्याचे दाणे वाफवून ठेचून घेतलेले, काळी मिरी आहे, दही, कांदा, पत्तागोबी, क्रीम, कॉर्नफ्लॉर, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट आहे, नंतर सिमला मिरची आहे, लसूण आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, नंतर काजू घेतले, मगज आहे, जिरेपूड आहे, नंतर आपण इथे वेलची पूड घेतली आहे, धणेपूड, मीठ, हळद आणि हिरवी मिरची बारीक चिरलेली. इथे आपण एक काम करूया, तेल तापत ठेवूया. आता हे जे कोफ्ते करायचे आहेत ना, त्याच्यासाठी आपण घेऊया मके. मक्याचे जे दाणे आहेत एक वाटी घेतलेले मी, ते आपण हे वाफवून ठेचून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी पत्तागोबी टाकणार आहे, एक 2 चमचे बारीक चिरलेली सिमला मिरची टाकणार आहे. मके तर तसे छान लागतात पण या भाज्या त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते कोफ्ते आणखीन टेस्टी लागतात.
याच्यात आपण शेंगदाण्याचा जो कूट आहे तो एक 3 चमचे टाकतोय. याच्यात जाणार आहे थोडी वेलची पूड आणि आपण बारीक जी हिरवी मिरची चिरून ठेवलेली आहे ती याच्यात थोडी टाकणार आहोत. त्याचबरोबर 1.5 चमचा याच्यात आपण टाकतोय बेसन, 1-2 चमचे आपण याच्यात कॉर्नफ्लॉर टाकतोय, थोडंसं आपण याच्यात टाकू लसूण बारीक चिरलेलं आणि मीठ. या सगळ्या गोष्टी जे टाकलेल्या आहेत तिकडे आपण याच्यात टाकतोय कांदा. 1-2 कांदे घेतलेले आहेत मी, 1-7-8 काजू याच्यात टाकतोय, 1.5-2 चमचे आपण याच्यात टाकतोय मगज. याला सगळं एकत्र करू या सगळ्या मिश्रणाला. त्याचबरोबर आता याच्यात टाकू आपण 1/2 वाटी पनीर, याच्यात टाकूया पाणी. मंडळी याच्यामध्ये मॉइश्चर थोडंसं आहे तर बेसन कॉर्नफ्लोअर आपण किंचित त्याच्यामध्ये वाढवूया. जर पनीर नसेल घरामध्ये तर आपल्याला थोडासा तुम्हाला बटाटा वापरायचा तसं पण चालेल. 1 चमचा मी इथे बेसन वाढवलेलं आहे आणि 1/2 चमचा कॉर्नफ्लोअर पण थोडा वाढवू आपण आणि याच्यात जाणार आहे थोडीशी कोथिंबीर. प्लेटमध्ये थोडस कॉर्नफ्लोअर टाकतोय. याचे आपण कोफ्ते करून घेऊया. याला आता इथे गॅस बंद केलेला आहे, याला थोडं थंड करून घेतो. वाफ याची जायला पाहिजे, नंतर आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. आणि इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपण इथे आता कोफ्ते फ्राय करून घेणार आहोत. त्याला असा एक गोल्डन रंग आला छान की आपल्याला याला काढायचं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि हे कोफ्ते सगळे मी काढून घेतलेले आहेत. आणि आता काय, ही आपल्याला जी पेस्ट करायची आहे ना ती करण्यासाठी आपण हे बघा कोफ्ते तर आपले तयार आहेत. आता आपल्याला बनवायचे त्याचं जो जी ग्रेव्ही आहे ती बनवायची आहे. घेतोय मी तेल, जाणार थोडी हिरवी मिरची आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट. त्याचबरोबर याच्यामध्ये टाकतो थोडी हळद आणि मग याच्यात जाणार आहे ही कांद्याची काजूची आणि 4 मगजची पेस्ट. याला आपल्याला 1-4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हे मिश्रण व्यवस्थित शिजलं पाहिजे. त्याच्यामध्ये जाणार आहे आता काळी मिरी. काळी मिरीचा फ्लेवर चांगला आला पाहिजे, त्याचा स्वाद ग्रेव्हीला चढला पाहिजे मस्त. याच्यामध्ये जाणार आहे 1-3 चमचे दही, थोडं पाणी. त्याचबरोबर मला याच्यात थोड्याशा धणे जिरे पूड किंचित टाकायची याच्यामध्ये, ती पण टाकून घेतो. जिरे पूड टाकलेले, थोडीशी 1-2 चिमूट धण्याची पूड आणि थोडीशी इथे वेलची पूड थोडी टाकणार आहे मी याच्यात. याच्यात जाणार आहे मीठ. वा, गॅस कमी करून याच्यात टाकतोय मी
एक 1.5 चमचा क्रीम आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर. आहा, बस मंडळी, आता याला मी काय करतो, या ग्रेव्हीला प्लेटमध्ये काढतो आणि वरती कोफ्ते ठेवतो आणि त्याची सजावट करतो. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्न कोफ्ता काली मिर्च साठी लागणारे साहित्य: कुस्करलेलं पनीर, बेसन, उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे, काळी मिरी पूड, दही, बारीक चिरलेला कांदा, चिरलेला कोबी, क्रीम, कॉर्नफ्लोअर, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, कापलेली हिरवी सिमला मिरची, चिरलेला लसूण, आला लसूण पेस्ट, काजू, 4 मगज, जिरे पूड, वेलची पूड, धणे पूड, हिरवी मिरची, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये उकडून कुस्करलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये कोबी, सिमला मिरची, शेंगदाण्याचे कूट, वेलची पूड, हिरवी मिरची, बेसन, कॉर्नफ्लोअर, लसूण आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राईंग पॅन मधील तेलामध्ये कांदा, काजू आणि 4 मगज परतून घेऊन त्यामध्ये पाणी घालावं. मक्याच्या मिश्रणामध्ये पनीर घालून पुन्हा नीट एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कोफ्ते करून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यामध्ये कोफ्ते तळून घ्यावेत. परतलेलं काजू आणि कांद्याचं मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, आला लसूण पेस्ट, हळद, कांदा, काजू आणि 4 मगजची पेस्ट घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. त्यानंतर काळी मिरी पूड, 3 चमचे दही, पाणी, जिरे पूड, धणे पूड, वेलची पूड आणि मीठ घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर 1.5 चमचा क्रीम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तयार करी एका प्लेट मध्ये काढून वरून कोफ्ते ठेवून डिश सर्व्ह करावी. आजच्या सजावटीमध्ये आपण काय करणार आहोत बघू. आपण काहीतरी तयार करूया. आपण आपल्याकडे सिमला मिरची वगैरे आहे, टोमॅटो आहे, काय ना काहीतरी नक्की मस्त होईल. यस, जी पिवळी मिरची आहे आणि कॅप्सिकम पासून आपण अशी पानं तयार केलेली आहेत आणि टोमॅटोचं पण एक गार्निश तयार केलेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. मी चाकतो आणि तुम्हाला सांगतो या रेसिपीज कशा झाल्यात त्या. किम्याचे जे फ्लेवर्स आहेत खूप मस्त आलेले आहेत. त्याच्यामधले जे मसाल्याचे फ्लेवर्स आहेत, तिखट आहे किमा, त्याचबरोबर सॅलेड वगैरे आहे, बटर आहे आणि हिरवी चटणी जी टाकली आपण त्यात त्याची पण चव लागते. झणझणीत असा हा किमा पाव झालेला आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी मेथीची चव पण याच्यामध्ये खाताना लागते. मस्त झाली आहे डिश. आणि आता बघूया आपण हे जे कोफ्ते केलेले आहेत ते कसे झाले. कोफ्ते खाताना एकतर ज्या भाज्या टाकल्यात ना त्याच्यामुळे त्याला स्वाद त्याचा वाढलेला आहे, त्याचबरोबर पीनट शेंगदाणे त्याची भरड लागते खाताना, थोडासा किंचितचा लसूण पण मला लागला खाताना कोफ्त्यामध्ये, त्याचबरोबर ग्रेव्ही ही एकदम सिल्की अशी झालेली आहे, त्याच्यामध्ये असे माइल्ड फ्लेवर्स आहेत सगळे. ही एकदम रिच आणि मस्त डिश आहे. डिश दोन्ही पण खूप मस्त झालेले आहेत, टेम्पटिंग आहेत डिशेस. आणि या करून बघा डिशेस. आणि तुमच्याकडे पण अशा काही वेगळ्या डिशेस असतील किंवा तुमच्या काही स्पेशालिटीज असतील तर त्या पण शेअर करा. आणि ते शेअर करण्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो मात्र लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. किचन मध्ये काम करत असताना आपला वेळ कसा जातो मला कळतच नाही, खूप मजा येते. चला मंडळी, आजचा एपिसोड संपतोय, पण पुढच्या भागामध्ये आपली परत भेट होणार आहे.
आणि आपण अशाच मस्त मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज गप्पा मारत राहणार आहोत. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.